नमस्कार, मी अनिता अनिता केदार रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण संकष्टीला किंवा आता येणाऱ्या गणेशोत्सवाला परफेक्ट मोदक कसे बनवायचे तेही अगदी डबल डेकरसुद्धा, म्हणजे हे बघा, डबल डेकर मोदक अतिशय सुंदर होतात. मोदकाला कळ्या कशा पाडायच्या त्या दोन प्रकारे मी सांगितलेल्या आहे, भरपूर टिप्स दिलेल्या आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, बनवा, व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा, म्हणजे सर्वजण हे सोप्या पद्धतीने मोदक नक्की बनवू शकतील, मस्त सुगंधित मोदक. तर चला कसे बनवायचे बघूया आपण. उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी इथे घेतला आहे खवून घेतलेला नारळ, 1.5 कप आहे, एक नारळ आहे हा, आणि तो 1.5 कप झाला आहे. 1.5 कपाकरता 1/2 कप गूळ घ्यायचा आहे. आणि त्यात घालण्यासाठी मी हे काही ड्रायफ्रुट्स घेतले, काजू बदाम आणि चारोळी घेतलेली आहे 1-1 टेबलस्पून, आणि हे मी चिली कटरने क्रश करून घेतलेले आहे काजू बदाम. खसखस घेतली 1 टेबलस्पून, आपल्याला तूप लागणार आहे 1 टीस्पून. आणि आता आपण सजावटीसाठी केशर मी 10 मिनटं कोमट पाण्यात भिजत घालून घेतलेलं आहे, 1/15 काड्या, आणि ते आपण सजावट करणार आहोत त्याने. आता उकड घेण्यासाठी इथे मी घेतलं आहे तांदळाचं पीठ, बासमती तांदळाचं पीठ आहे, मी रेडीमेड आणलेलं आहे, कारण दरवर्षी मी तिथूनच आणते किंवा संकष्टीला तिथूनच आणते, त्यामुळे ते खूपच छान मोदक येतात. तर हे 1 कप पीठ आहे, आणि त्याच्याकरता मी 1 टेबलस्पून साबुदाण्याचं पीठ यावेळी घालून तुम्हाला दाखवणार आहे. माझ्याकडे हे असं घरघंटेवरून दळून आणलेलं असतं साबुदाण्याचं पीठ, आता उपवास आहेत तेव्हा मी दळून आणलेलं आहे, आणि मग ते मी असं 1 टेबलस्पून घालत असते. मोदक अगदी छान होतात. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही छोट्या मिक्सरच्या भांड्यात 1 टेबलस्पून साबुदाणे बारीक करून घ्या, मस्त बारीक होतात, आणि असे घाला. आणि 1 कपासाठी आपल्याला घ्यायचं आहे 1/2 कप दूध आणि 1/2 कप पाणी, आणि प्लस यास आमच्यासाठी 2 टेबलस्पून पाणी घ्यायचं आहे एक्स्ट्रा, म्हणजे 1/2 कप पाणी झालं आहे आपलं आणि 1/2 कप दूध झालं आहे. चवीप्रमाणे मीठ लागणार आहे. आणि मोदकाचा अजून सुगंध वाढण्यासाठी आपण आज हे उकडीचे मोदक हळदीच्या पानावर छान उकडून घेणार आहोत, याने सुगंध अगदी छान येतो, मिळाले तर वापरा. याआधी पण मी बरेच प्रकार दाखवलेले आहे, मागच्या व्हिडिओत पण मी 1/2 दूध 1/2 पाणी घेऊनच उकडीचे मोदक दाखवलेले आहेत, तेही तुम्ही बघा, मस्त मोदक होतात. तर आता आपण आधी खोबरं आणि याचं सारण बनवून घेऊया. आता इथे आपला पॅन तापला आहे, आपण एक फक्त 30 सेकंद खसखस छान भाजून घेऊया, जास्त पण काळी नाही करायची. 30 सेकंद झालेले, आपण खोबरं घालूया, गूळ घालून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचं आहे. यातच आपण चारोळी काजू बदाम घालून घेऊया. गॅस बारीक ठेवायचा आहे, आणि मस्त आता गूळ विरघळेल, मग आपण त्यात 1 चमचा तूप घालणार आहोत. आता आपण साजूक तूप घालून घेऊया, फक्त 1 टीस्पून घालायचं आहे. आणि हे सारण 1-3 ते 4 मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला, जास्तही कडक नाही करायचं आणि ओलं पण नाही राहिलं पाहिजे. ओलं राहिलं तर ते मोदकातून फुटून येईल, आणि सुक्कं झालं तर कडक लागेल. इथे आपण यात अगदी थोडंसं चिमटीभर मीठ घालूया, त्याने आणखी चव मस्त येते. नारळ कसा खवायचा त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, किंवा खोबऱ्याच्या वडीत नारळ मिक्सरमध्ये कसा बारीक करून घ्यायचा त्याचं पाठीचं काळं काढून, ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला अगदी सोपं पडेल. सर्च करा नारळाची वडी बाय अनिता केदार, किंवा खोबरं कसं खवावे बाय अनिता केदार. आता हे बघा, आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट झालं आहे, हे आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. हे आता आपण घालूया वेलची, साखरेमध्ये बारीक करून घेतलेली 1/2 टीस्पून, साधारण 1-3 वेलच्या घेतलेल्या आहेत. आणि आपण 1/2 टीस्पून जायफळ किसून घालणार आहोत, दाखवायचं राहून गेलं.
जायफळ असं लगेच किसून घालायचं म्हणजे त्याचा सुगंध छान येतो. बघा मस्त सुगंध येतोय. आता हे मिक्स करून आता आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि या दोन्ही वस्तू गॅस बंद केल्यावरच घालायच्या आहे म्हणजे त्याचा सुगंध तसाच राहतो. बघा आपलं हे किती परफेक्ट झालेलं आहे, ओलं पण नाही आणि सुक्कं पण नाही. आता हे आपण काढून घेऊया. तर आपण इथे पॅन तापत ठेवला आहे, त्यात घालूया पाणी पाऊण कप आणि दूध घालूया अर्धा कप. आता आपण यात घालूया एक टीस्पून तूप. रंग छान, सॉरी मस्त सुगंध येतो आणि मऊ होतात आपले मोदक दूध आणि तूप घातल्यामुळे. आता यात आपण घालूया चवीप्रमाणे मीठ, एक अर्धा टीस्पून एक कपाला लागेल फक्त. आता हे छान मिक्स करून घेऊया. हे बघा आपल्या दूध पाण्याला छान उकळी आलेली आहे. गॅस बारीक करूया आणि हे साबुदाणा पीठ आणि तांदूळ छान मिक्स करून घेऊया. आता आपण हे पीठ यात घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. गोठळ्या नाही झाल्या पाहिजे, पटापट मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा आपलं पीठ छान मिक्स झालंय. आपण याच्यावर झाकण ठेवूया एक मिनिटभर. एक मिनिट झालंय, गॅस बंद करूया आणि एक 10 मिनटं असंच ठेवूया म्हणजे पीठ छान वाफ होईल. हे बघा 10 मिनटं झाली, पीठ आपण परातीत काढून घेऊया. दही उकड आपल्याला गरम गरमच मळायची असते पण हाताला जर तुम्हाला सहन होत नसेल गरम तर काय करायचं, एका पेल्याला असं तूप लावून घ्यायचं आहे किंवा वाटी असेल पसरट आणि त्याने हे असं पीठ छान मळून घ्यायचं आहे कारण अजून गरम आहे. पीठ मळणं फार फायद्याचं आहे कारण पीठ मळल्यामुळे आपले मोदक फुटत नाही, एकदम मऊ कापसासारखे होतात. तर तेव्हा पीठ मळायचा कंटाळा करू नका. हे बघा 1-2-3 मिनटं मी छान पेल्याने असं रगडून घेतलं आहे म्हणजे एकही गुठळी राहत नाही. आता आपण हे हाताने करून घेऊया. हाताने पण छान आपण 3-4 मिनटं असं मळून घेणार आहोत. एकदम परफेक्ट इथे तुम्ही बघू शकता मस्त उकड झालेली आहे पण हे आता आपण छान मळून घेऊया. आता हे बघा आपलं पीठ मळून बरोबर झालं की नाही ते ओळखण्यासाठी काय करायचं, एक यातला छोटा गोळा घ्यायचा, तो छान हातावर गोल करून घ्यायचा आणि हाताने असा थोडंसं तूप लावायचं हाताला आणि असा पसरवून घ्यायचा. म्हणजे मोदकाला जी आपण पारी बनवतो ती, तर इथे ही बघायची साईडने कुठे क्रॅक गेलंय का किंवा फाटतंय का. ते जर नसेल तर समजायचं आपलं पीठ छान मळून झाले आणि जर क्रॅक गेला तर तुम्हाला अजून ते मळून घ्यायचं आहे. आता इथे आपलं परफेक्ट पीठ झालं आहे. आता आपण सुरुवात करूया मोदक बनवायला. तर हे बघा इथे मी घेतला आहे एक गोळा, बाकीचं पीठ झाकून ठेवायचं म्हणजे सुकत नाही. आणि आता याची आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे. असा गोळा घेतल्यावर तुपाचा हात लावून असा हातावर छान गोल करून घ्यायचा आणि अशा दोन्ही अंगठ्याने आणि ह्या बोटाने अशी पारी बनवून घ्यायची आहे. असं पसरवत जायचं हाताने सगळीकडे सारखं, काठ पण करून घ्यायचे पातळ. असा वाटीचा आकार द्यायचा छान. तर हे बघा आपण एवढ्या जाडीची पारी केली आहे, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी सगळीकडे सारखी करून घेतली. आता आपण याला कळ्या पाडून घेऊया. कळ्या पाडताना हा एक बोट आत ठेवायचा आणि ही 2 बोटं बाहेर ठेवायची आणि अशी चिमटी घ्यायची म्हणजे ही बघा आपल्या कळ्या अशा पडतात. आणि ह्या जवळजवळ घेतल्यामुळे काय होतं, जास्त कळ्या पडतात. तर अशा पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला, खालपर्यंत पाडायचं आहे. हे बघा म्हणजे छान दिसतात मोदक. इथे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहेत, भरपूर कळ्या पडलेल्या आहेत. आता आपण यात एक सारण भरून घेऊया 1 चमचा.
आणि आता या अशा दोन हाता बोटांनी खालच्या हाताने फिरवायचं आणि दोन बोटांनी असं वरवर जवळजवळ न्यायचं, म्हणजे आपल्या कळ्या तशाच राहतील। हे बघा, अगदी अलगद करायचं म्हणजे मोदक खूप सुबक आणि छान दिसतो। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता मस्त दिसतोय। असं वरती टोक काढायचं, इथे तुम्ही बघू शकता किती मस्त कळ्या पडलेल्या आहेत। जर तुमच्या कळ्या जर दबल्या गेल्या तर मी तुम्हाला सांगेन, असं चमच्याने इथे लाईन करायची। ही पण एक सोपी पद्धत आहे। हे बघा, अशी जर केली तर या कळ्या परत तुपल्या उघडतात आणि छान होतात। तर कसा झाला मोदक, मस्त सुंदर दिसतोय मोदक इथे तुम्ही बघू शकता। मी अजून असे मोदक बनवून घेते, अजून एक तुम्हाला दाखवते मी। पुन्हा हे बघा, मी यातून एक गोळा घेतलाय, तो असा हातावर छान गोलाकार करून घ्यायचा। हे बघा, थोडासा दोन्ही बोटांना असं तूप घ्यायचं आणि ह्याची अशी पारी बनवून घ्यायची। हे बघा, आपली पारी छान बनवून झाली। पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला ह्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। एक बोट आत ठेवायचं आणि दुसरं दोन बोट बाहेर ठेवून अशा कळ्या पाडून घ्यायच्या, जवळजवळ पाडायच्या, म्हणजे भरपूर कळ्या होतात आणि दिसायला छान दिसतात। असं चिमटीने दाबून घ्यायचं म्हणजे ती कळी शेवटपर्यंत तशीच राहते। हे बघा, अशी खालपर्यंत अशी दाबून घ्यायची। हे बघा, जर वरच्यावर केलं तर ती कळी सुटू शकते, तेव्हा अशी खालपर्यंत छान अशी दाबून घ्यायची। आणि म्हणजे मोदक पण आपला असा जवळजवळ येतो, आपल्याला नंतर मग त्याला वळवायला नको। आणि हे बघा, इथे आपला दुसराही मोदक तयार झालेला आहे। मस्त भरपूर 11-12 पाकळ्या आलेल्या आहेत। असेच मी बाकी मोदक बनवून घेते, मग आपण कसे उकडायचे ते बघूया। आणि हे बघा, मी पुढे अजून काय मोदकाचं करणार आहे, ते म्हणजे डबल डेकर मोदक। तुम्ही बघू शकता खालचा मोदक आणि वरती छोटासा त्याच्यावर मोदक, कसा बनवायचा आपण बघूया। आता थोडंसं त्याकरता आपल्याला थोडंसं जास्त पीठ घ्यायचं आहे आणि पुन्हा तीच प्रोसेस आपल्याला पारी करून घ्यायची आहे। तर बघा, मी इथे भरपूर कळ्या पाडून घेतलेल्या आहेत पारीला। आता आपण यात सारण भरूया एक चमचाभर। असं हे सपाट करून घ्यायचं, थोडंसं मी आणखी घालते। आता हे बघा, हे असं अलगत खालून वरपर्यंत असं आपल्याला ह्या पाकळ्या जुळवून घ्यायच्या आहेत। अगदी अलगत जुळवायचं आहे, म्हणजे पाकळ्यांचा आपला शेप नाही जाणार। हे बघा, किती सुंदर दिसत आहेत पाकळ्या, तुम्ही बघू शकता। आता हा वरचा जो गोळा आलाय तो आपल्याला असं वरवर खेचायचा आहे, थोडासा अलगद हाताने। हे बघा, हे असं थोडस दाबून घ्यायचं, खेचल्यामुळे थोडस, हे बघा, दाबलंय छान, त्यामुळे मोदक आपला फुटणार नाही। आता आपल्याला याची पण अशी अलगद हाताने असं मध्ये बोट घालायचं आणि याची पण अशी हळूहळू पारी बनवून घ्यायची आहे। असा गोल गोल फिरवायचा मोदक। हे बघा, याची अलगद हाताने मी वाटी बनवून घेतली आहे। आता याला पण अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे। किती छान दिसते तुम्ही बघू शकता, असं छान दाबून घ्यायची कळी। आता यात आपण सारण भरूया।
हे बघा, यातही सारण भरले. आता याला पण असं अशा या दोन्ही हाताने असं अलगद ह्या पाकळ्या जुळवून घ्यायच्या आहेत आणि वर टोक काढायचे आपल्या मोदकांसारखंच. झाला की नाही आपला डबल डेकर मोदक तयार. ते बघा, मी इथे पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं गॅसवर आणि हे माझ्याकडे चाळण आहे. हे बघा, जरा उंच आहे, असे सगळीकडे होल आहे तिला. तर यात मी आता हे हळदीची पानं घालून घेते. हे बघा अशी. आता आपण यात मोदक ठेवूया. आता मोदक कसा ठेवायचा ते मी तुम्हाला सांगेन. मी इथे एक अर्धा कप दूध घेतलं आहे. हा मोदक ह्या दुधात असा बुडवायचा, असं पाहिजे तर पाणी सोडायचं, सॉरी दूध असं वरून, म्हणजे एकदम मऊ मोदक होतात. आणि हा असा आपल्याला केळी या हळदीच्या पानावर ठेवून घ्यायचा आहे. असे सगळे मोदक मी ठेवून घेते. हे बघा, हे बघा, माझ्या याच्यात 7 मोदक बसलेले आहेत. आणि याच्यावर आपण असं केशरचा सिरप थोडंसं घालून घेऊया. रंग छान येतो आणि सुगंधही मस्त येतो. एक एक केशरची काडी पण आपल्याला यावर ठेवायची आहे. ते इथे तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आली आहे. आपण यावर हे मोदक ठेवून घेऊया. वरून पण आपण अशी 2 पानं लावून घेऊया, म्हणजे मस्त सुगंध येईल त्याचा. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक मध्यम गॅसवर 10 मिनिटं आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. आणि हे बघा, इथे आपले मोदक एक 12 मिनिटं झालेले आहेत. आपण काढून बघूया झाकण. मोदकाला असा हात लावून बघायचा, जर हाताला पीठ चिकटलं तर समजायचं आपले मोदक नाही उकडले. पण बघा, हाताला काहीच लागलेलं नाही, म्हणजे आपले मोदक छान उकडलेले. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मोदक काढून घेऊया. आणि आता हे बघा, आपण आपले मोदक काढून घेऊया. गरम आहे अजून थोडे, पण इथे तुम्ही बघू शकता असे सहज मोदक निघत आहे. फक्त थोडे गरम आहे म्हणून किंवा असे चमच्याच्या साह्याने पण असे काढू शकतात. आणि इथे तुम्ही बघू शकता सर, आपले मोदक किती छान आलेले, अगदी डबल डेकर मोदक, साधा मोदक मस्त झालेले आहेत. रंगही सुरेखाला आहे, सुगंध तर अप्रतिम येतो आहे. हळदीच्या पानाचा किंवा आपण केशर टाकलं आहे त्याचा, खूप मस्त येतो आहे. आणि त्यात गुळाचा गोड वास खूप सुंदर लागतात हे. तर तुम्ही अशा पद्धतीने मोदक आपल्या गणपती बाप्पासाठी नक्की करून बघा. 10 दिवसात कधीही करा, मी सांगणार नाही. पहिल्याच दिवशी करायचे असं काहीही नसतं. आपल्याला वेळ असेल तेव्हा हे मोदक नक्की करून बघा. तुमचे काही अडचण असेल ती मला कमेंट्सद्वारे नक्की विचारा. मोदक बनवा, खा आणि खाल्ल्यावर मला कळवायला विसरू नका कसे झाले ते. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.